नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सी मार्फत जी काही भरती निघालेली आहे ग्रुप बीची, याला दुय्यम सेवा अराजपत्रितसाठी पदासाठी ही भरती असते. याला गट ब संयुक्त कंबाईन या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, तर ही भरती काय आहे, किती पदं आहेत एकूण हे आपण सर्व बघूयात. तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच नोटिफिकेशन परत मिळावे यासारखे चॅनल वर आपल्याला स्पर्धा परीक्षेची संपूर्ण माहिती भेटत असते. तर ती माहिती भेटावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता. वेळ न घालवता जाऊयात आपण जाहिरातीकडे. ठीक आहे, ही आहे जाहिरात, तुम्हाला समोर दिसत आहे तुमच्या स्क्रीनवरती. एकूण जे काही ह्या 800 पदासाठी ही भरती होणार आहे आणि शनिवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2022 रोजी एकूण जे महाराष्ट्राचे 37 जिल्हे आहेत त्या 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यापूर्वी मित्रांनो बघा की ही जी काही दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ही परीक्षा व्हायची ती 3 पदासाठीच होत होती. त्यामध्ये सहाय्यक सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य विक्रीकर अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक. तर आता यामध्ये एक नवीन पद महत्त्वाचं ॲड झालेलं आहे, ते कुठलं ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे, तर सुरुवात करूयात सामान्य प्रशासन विभागांतर्गत जे काही कक्ष अधिकारी येतो. ओके, तर ते कक्ष अधिकारीचं हे पद जे काय आहे तर हे एकूण 42 पदं आहेत आणि यामध्ये सर्वसाधारणसाठी जे काय आहेत 27, महिलासाठी 13 आणि खेळाडूसाठी 2, दिव्यांगसाठी 2 आणि अनाथासाठी 1 पद उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या वर्गवारीनुसार म्हणजे प्रवर्गानुसार जे काही पदं आहेत ते अर्जासाठी 5, अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 2, विजासाठी काहीच नाही आहे, भजसाठी 1 आहे, भज कसाठी भटक्या जमाती क 3, भजसाठी 1, इतर मागास 7 आणि वी माप्रसाठी 1 आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 4. तर एकूण आरक्षित पदे 24 झाले आणि राखीव 18 असं एकूण मिळून येतं 42 पदासाठी ही जाहिरात आहे. त्याच्यानंतर वित्त विभागाअंतर्गत जी काही पद येतं, राज्य कर निरीक्षक, याला STI पण म्हटलं जायचं, बरोबर आहे. ASO हे याला ASO पण आपण म्हणतो कक्ष अधिकारीला, आणि याला राज्य कर निरीक्षकला आपण STI पण म्हणायचो, बरोबर आहे. तर थोडे नावात बदल झालेला आहे कारण GST आलेला आहे ना आता त्यामुळे. ठीक आहे, तर बघा हा दोघांनाही बी म्हणजे सारखंच आहे पदं जे काही आहेत चारही बी, त्यांच्यासाठी वेतन जर बघितलं तर चारही पदांना सारखंच आहे. फक्त काय आहे, मुंबईमध्ये असल्यामुळं मुंबईमध्ये HRA वगैरे जास्त असतो आणि इतर भत्ते काही असतात, त्यामुळे मुंबईमध्ये जे काही पद आहे ते म्हणजे कुठलं ASO किंवा सहाय्यक कक्ष अधिकारी, याला याची वेतन श्रेणी जास्त असते. आणि विशेष म्हणजे जे काही S14 या वेतन श्रेणीमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी येतो, परंतु S16 जे काही मंत्रालयातील तुम्ही जर कक्ष अधिकारी झालात तर त्याला S14 ही ऐवजी S16 ही वेतन श्रेणी दिली जाते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की सहाय्यक कक्ष अधिकारीला वेतन जास्त असणार आहे यामध्ये. ठीक आहे, तर साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे 70 ते 90 हजारापर्यंत करंटला जे काही DA रेट आहे, HRA DA वगैरे विचार केला तर 70 ते 90 दरम्यान हा पगार जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर वित्त विभागांतर्गत राज्य कर निरीक्षक म्हणजे STI आपण पूर्वी म्हणायचो, बरोबर आहे. तर एकूण पद आहेत 77, त्यामध्ये 77 पद आहेत, बरोबर आहे. आणि सर्वसाधारणसाठी 52, महिलासाठी 22 आणि खेळाडूसाठी 2 आणि दिव्यांगासाठी 3, अनाथसाठी 1 पद राखीव आहे. ठीक आहे, तर यामध्ये तसं अनुसूचित जाती जमाती यासाठी तुम्ही हे बघू शकता, त्यामध्ये वेळ जाईल त्याच्यामुळं मी सांगत नाही. आणि ही जाहिरात आपल्याला या यूट्यूबवरती जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यावर लिंक भेटेल आणि तिथे क्लिक केला तर ही डायरेक्ट जाहिरात तुमच्यासमोर ओपन होईल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ही तुम्हाला जाहिरात भेटून जाईल. त्याच्यानंतर जे सगळ्यात आवडतं कारण खाकी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना आवडतं असं जे काही पद आहे, वर्दी युनिफॉर्म सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो, ते पोलीस उपनिरीक्षक, यालाच आपण फौजदार असं पण म्हणतो, बरोबर आहे. तर फौजदाराचे 603 पद आहेत. तर यामध्ये एकूण पदसंख्या जी काय आहे, अनुसूचित जाती जमाती
म्हणजे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल राखीव आणि अराखीव हे जे आपण सगळ्यांनी टोटल केले तर 603 ह्या जागा आहेत तुम्ही बघू शकता. यामध्ये सर्वसाधारणसाठी 392, महिलासाठी 180 आणि खेळाडूसाठी 31. दिव्यांगासाठी नाही आहे कारण की ही जी काही सर्व्हिस आहे तर त्याच्यासाठी तुम्ही फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, त्यासाठी या दिव्यांगासाठी हा राखीव कोटा नसतो, या ही सर्व्हिस नसते. अनाथासाठी 6 जागा आहेत. ओके ठीक आहे. आता जे काही नवीन पद मी म्हटलं होतं तुम्हाला ॲड झालेलं आहे आणि ते कुठलं ते तर दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक गट ब अराजपत्रित आहेत. ओके पगार सारखाच आहे, एस 14 आहे. म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला तुम्ही कुठं असतात, आता तुम्ही म्हणाल की 70 ते 90 आम्ही सांगताय तुम्ही, हां तर तुम्ही कसं आहे मुंबईसारख्या ठिकाणी असेल तर 90 ते 1 लाखपर्यंत पण तुमचा पगार जाईल. ओके करंटच्या डी ए रेटनुसार म्हणतोय मी, ठीक आहे. डी एच आर ए वगैरे सगळे बाकी अलाउन्सेस धरले तर, परंतु तुम्ही जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये आहात, ओके म्हणजे एखाद्या शहराच्या ठिकाणी का असेना, परंतु तिथं जे काही वर्गवार एच आर ए वगैरे कमी असतो तर त्याच्यामुळे तिथला पगार कमी होऊ शकतो, ठीक आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 90 ते 1 लाख रुपये इथं पेमेंट भेटू शकेल, ठीक आहे. तर दुय्यम निबंधक याच्यासाठी पदसंख्या जी काय आहे ती 78 आहे, तर सर्वसाधारणसाठी 6. ओके इथून बघा एकूण. ओके बाकीचे तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्यायचे, ठीक आहे. एकूण पद 78 आहे आणि यामध्ये सर्वसाधारणसाठी 49, महिलासाठी 26 आणि खेळाडूसाठी 3 आणि दिव्यांगासाठी 3 पदं राखीव आहेत. त्यामध्ये अंधसाठी 1, कर्णबधीर याच्यासाठी 1 आणि अस्थिव्यंगता याच्यासाठी 1, असे एकूण 3 पदं आहेत. अनाथासाठी 1 पद आहे. ओके ही झाली जाहिरात. आता बघा याच्यासाठी जी काही पदसंख्या व आरक्षण सर्वसाधारण तरतुदी या काही तेवढ्या महत्त्वाच्या नाही, जे महत्त्वाची माहिती आहे ते मी सांगतो. ओके हे काय की उपलब्ध न झाल्यास जनरली असं होत नाही की सगळ्या कॅटेगरीचे लोक उपलब्ध होतात, ठीक आहे. कारण की आत्ता तुम्ही जाहिराती जर बघितली मी वरती घेतो तर तुम्ही असं बऱ्याच यांच्यासाठी जागा पण राखीव नाही आहेत. ओके आता एक विशेष मी यांना सांगू शकतो. आता फॉर एक्झाम्पल कक्ष अधिकारी जे की सहाय्यक कक्ष अधिकारी विजासाठी जागा नाही आहे, परंतु लक्षात घ्या की विजाने फॉर्म भरायचा नाही असं नाही आहे, सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. मी आवर्जून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. कारण काय असतं की जे काही मागणीपत्र आलेलं असतं त्यानुसार एम पी सी जाहिरात काढत असते आणि मागणीपत्र जर संख्या वाढली तर त्यानंतर नक्कीच जागा वाढतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आवर्जून फॉर्म भराच. ओके ज्या कॅटेगरीसाठी जागा नाही आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. जागा नाही आहे असं गृहीत धरू नका, जागा आहे असं गृहीत धरून तुम्ही फॉर्म भरा आणि चांगला अभ्यास करा, ठीक आहे. तर सर्वसाधारण तरतुदी खाली येऊयात आपण, ठीक आहे. ओके खेळाडूसाठी जे काही आरक्षण आहे त्याच्यानंतर दिव्यांगासाठी आरक्षण आहे. दिव्यांगासाठी आरक्षण आहे कुठं, बाकी तिन्ही पदासाठी पण पोलीस उपनिरीक्षक ज्याला फौजदार म्हणतो कारण की ही याला फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी दिव्यांग उमेदवार त्याला पात्र नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर अनाथासाठी आरक्षण हे बी तुम्ही बघितलं आणि ही वेतनश्रेणी जी काही मी सांगितलेली आहे S14. आणि आता इथं कोणी म्हणेल की बाबा 38,600 ते 1,22,800 असं म्हणतायत, बरोबर आहे. पण इथे लक्षात घ्या अधिक महागाई भटते, महागाई भत्ते म्हणजे डिअरनेस अलाउन्स. ओके आणि एच आर हे ॲड होतं आणि यानुसार ती हे होते, म्हणजे साधारणतः आपण हे 40 धरूयात, 40 × 2 = 80 आरामात तुमचा पगार होऊ शकेल, ठीक आहे. म्हणजे बी गटातले याच्याच सिटीसाठी, ए गटातल्या सिटीसाठी साधारणतः 1 लाखपर्यंत जाईल, 90 ते 1 लाख, ठीक आहे. आता सहाय्यक कक्ष अधिकारी वय याला काय किमान 18, आता किमान 18 19 सगळ्यांनाच लागते. ओके आणि सगळ्यांचं वय तिथं आहे, फक्त कमाल आपण बघूयात, ठीक आहे. तर कमाल वय जे काही आहे अमागासाठी सहाय्यक कक्ष अधिकारीला 38 आहे, राज्यकर निरीक्षकला 38, पोलीस उपनिरीक्षकसाठी जे काही अमागास आहेत त्यांच्यासना 31 आणि दुय्यम निबंधक जे काय आहे त्यांच्यासाठी 38. ओके मागासवर्गीयसाठी 43 आहे, राज्यकर निरीक्षकसाठी 43, फक्त पोलीस उपनिरीक्षक जे काही यांना कमी वयात आपण जॉईन होणं गरजेचं आहे, कारण की जास्तीत जास्त काय आहे 34 हे वय आहे. ओके बाकीच्यांना सगळ्यांना 43 आहे. ओके आता खेळाडूंसाठी हे वेगवेगळं आहे, जे कोणी असतील ते बघून घेतील. ओके तर ठीक आहे, हे बघून घ्या तुम्ही डिटेल. ओके त्याच्यानंतर अजून हां शैक्षणिक अर्हता काय आहे की असं आहे की तुम्ही जर फॉर एक्झाम्पल हे बघा की कुठल्याही संविधान
संवैधानिक विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे किंवा त्याच्याची इक्विव्हॅलेंट जे काही ठरवलेलं आहे ते तुम्हाला शिक्षण असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि पदवी परीक्षेत बसलेला उमेदवार एकांना तो अर्ज करू शकतो, परंतु कंडिशन अशी आहे की अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेचा जो काही अर्ज भरण्याचा लास्ट डे असेल तेव्हा ती परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना इंटर्नशिप आहे त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. शारीरिक जे काही फौजदारासाठी आहे बघा, फौजदारासाठी म्हणजेच उपनिरीक्षकसाठी 165 सेमी अनुवानी असावी, छाती न फुगवता 79 सेमी असावी आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी असणे आवश्यक आहे. आणि महिलासाठी 167 अनुवानीय कमीत कमी एवढं असणं गरजेचं आहे. जास्त असेल तर वेल अँड गुड, ओके. याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांना मी सजेस्ट करेल की त्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी आपलं जिल्ह्याचं जे काही पोलीस मुख्यालय असतं तिथं जावा आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांशी नापष्ट सांगा की मला माझी उंचीचा संशय येतो तरी कृपया मोजून करून द्यावे, ओके. तर एक रिक्वेस्ट केली तर नक्कीच ते कर्मचारी तुम्हाला मदत करतील आणि तुमची एक्झॅक्ट हाईट जी काही मोजण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने ते मोजून तुमची शंकाचं निरसन करतील. त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या मुख्यालयाशी भेट द्या, पोलीस मुख्यालयाशी, ठीक आहे, ज्यांना काही शंका आहे त्यांनी, ओके. त्याच्यानंतर परीक्षेचे टप्पे सगळ्यांना माहीत आहे. 100 गुणांची पूर्वपरीक्षा आहे, तरी मी सांगतो मुख्य परीक्षा 400 गुणांची आहे, ओके. आणि फक्त पोलीस उपनिरीक्षक जे काय आहे याला फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, म्हणून त्याला 100 गुणांची शारीरिक चाचणी आहे आणि 40 गुणांची मुलाखत आहे, ठीक आहे. तर बाकी सगळ्यांना शारीरिक चाचणी नाही आहे, फक्त पोलीस उपनिरीक्षकसाठीच फक्त 100 गुणांची शारीरिक चाचणी आहे आणि मुलाखत जी काय आहे 40 गुणांची आहे आणि 100 गुणांची शारीरिक चाचणी, ठीक आहे. बाकी ज्यांना मुलाखत नाही आहे डायरेक्ट प्री तुम्ही दिली आणि मेन्स दिली तर डायरेक्ट तुमच्या घरी डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटरच येईल, ओके, ठीक आहे. मुलाखतीत जायची गरज नाही. पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत हे तर काय तुम्हाला माहीतच आहे, नसेल तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि लक्षात घ्या की फॉर्म भरत असताना आता MPSC खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. पहिले कुठले डॉक्युमेंट मागत नव्हते, परंतु आत्ता तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरताय ना त्याचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे काय आहे, कास्ट व्हॅलिडिटी किंवा आर्थिक दुर्बल घटकाचा पुरावा जे काय आहे ते सादर करणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनलर जे काय आहे हे करत असताना लक्षात घ्या की नॉन क्रिमिनलची जी काही व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी ते कुठपर्यंत पात्र असणं गरजेचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल, ओके, डायरेक्ट आपण इथं ओके, तर समजा आज मी व्हिडिओ बनवतो 23 तारखेला आणि 23 तारीख असं ग्रेट धरा की लास्ट डेट आहे, ओके. समजा आपण राज्यसेवेचा विचार करू, राज्यसेवेची उद्या 24 तारीख लास्ट आहे, ओके. तर तुम्हाला जर नॉन क्रिमिनलर तुमचं जे काही तुमच्याकडे आहे त्याची एक्सपायरी डेट 24 जून असली तर तुम्ही त्याला पात्र आहात, ओके. तीच जर 23 असेल तर तुम्ही पात्र नाही आहेत, ठीक आहे. तुम्ही फॉर्म 23 तारखेला का भरणार, लास्ट डेट किती आहे 24, म्हणून 24 तारखेपर्यंत व्हॅलिड आहे तर तुम्ही त्याला व्हॅलिड आहे, ओके. आणि परंतु तीच जर 23 असेल तर व्हॅलिड नाही. थोडक्यात मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ते, ओके, ठीक आहे. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पात्र दिव्यांग व्यक्तींचा पुरावा, माझे सैनिकचा पुरावा, खेळाडू असेल तर त्याचा पुरावा, ओके, जे काय आहे डॉक्युमेंट तुम्ही पाठवा. डॉक्युमेंट अपलोड केल्याशिवाय वेळ लागेल तरी चालेल, परंतु डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच फॉर्म भरा, नाहीतर तुम्हाला चांगले मार्क मिळूनही बी तुमचं पद जाऊ शकतं, लक्षात घ्या, ठीक आहे. फायनल निवड होऊ शकणार नाही आहे पुरावे नसतील, ठीक आहे, आणि ते वेळ सादर केले नसतील तर, ठीक आहे. आता 25 जूनला हे चालू होतील आणि 15 जुलैला ओके हे समाप्त होईल. आता इथं नॉन क्रिमिनलचं मी राज्यसेवेसाठी सांगितलं, तर इथं तुम्ही जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे 15 जुलैचं आहे, आता 15 जुलैचं तर जनरली नसतं ऑब्विसली, बरोबर आहे ना. तुम्ही तुमचे नॉन क्रिमिनलर बघा, सगळ्यांचे आर्थिक वर्षासाठी असतं, म्हणजे 31 मार्च, ओके, 31 मार्च 2022 चालेल का, कमेंट करा बरं, नाही चालणार. 31 मार्च 2023 इथं चालेल, ठीक आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल असं नसतं तरी आपण समजूयात की तुमच्याकडे नॉन क्रिमिनलची एक्सपायरी डेट जर 15 जुलै असेल तर ती चालू शकेल, तेच जर 14 जुलै असेल तर चालणार नाही. परंतु नॉन क्रिमिनलवरती 1 एप्रिल ते 31 मार्च ही तारीख असते, म्हणजे आर्थिक वर्षामध्ये असते, ठीक आहे. तर तुम्हाला परत मी रिपीट करतो, कदाचित काही मुलांना रिपिटेशन वाटेल परंतु महत्त्वाचं आहे, ओके. तर तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल आहे तर ते किती 31 मार्च 2023 असणं गरजेचं आहे, 22 नको आहे, ठीक आहे. 22 असेल तर ते चालणार नाही आहे. फीस काय आहे 394 आणि 294, ठीक आहे. मागासाठी
294 आणि अमागससाठी 394, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा ऑफलाईन SBI किंवा बँकेत जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता. शक्यतो ऑनलाईनला प्रेफरन्स द्या, तेवढाच वेळ तुम्ही अभ्यासासाठी द्या, ठीक आहे. ठीक आहे, बाकी मला काही वाटत नाही. दिव्यांगसाठी काही आहे का? नाही. ओके, सेवा शर्ती काही आवश्यकता नाही. प्रवेशपत्र काय म्हणतात की 7 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि मूळ ओळखपत्र आणि प्रवेशपत्र तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. ओके, परीक्षा प्रवेश फक्त काय केले म्हटलेलं आहे, पेन पेन्सिल ओळखपत्र व ओळखीचा पुरावा हे असलेल्या स्पष्ट असेल त्याच्यावरच हे त्यांनी प्रवेश देतील, त्याशिवाय नाही देणार आहेत. ओके ठीक आहे, अशा प्रकारे आशा आहे की तुम्हाला समजलं असेल जाहिरात संपूर्ण. तर ओके, पुन्हा एकदा मी सांगतो, जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षेसंबंधित माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पुढचा व्हिडिओ या संदर्भात असेल की ही जे काही राज्यसेवा आणि जे काही कंबाईनची म्हणजे दुय्यम निरीक्षकची जे काही ग्रुप बीची जी काही ही आपण जाहिरात आत्ता बघितली ते यासाठी कुठले संदर्भ ग्रंथ वापरावेत हे या संदर्भात व्हिडिओ असेल. तर तुम्ही स्टे ट्यून, तर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर, तर त्यावेळेस बघून घ्या आणि नक्कीच तुम्ही त्या सर्व संदर्भाचा उपयोग करून तुम्ही नक्कीच परीक्षा पास व्हाल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. भावांनो चांगला अभ्यास करा. एक इंटिमेट देऊ शकतो की काय हे माहिती आहे का, की आत्ता कुठलं सरकार राहील हे काही सांगता येत नाही आहे सध्याच्या करंटच्या परिस्थितीनुसार. परंतु जर मागच्या 5 वर्षाचा जर विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभव आहे की मेगा भरती नावाने झालेली आहे, काही ॲक्च्युली झालेलं नाही आहे. परंतु भावानो, ज्यांना लवकरात लवकर नोकरी मिळवायची त्याही MPSC शिवाय आता मार्ग नाही आहे, कारण की सरळ सेवा भरती केव्हा होईल काही सांगता येत नाही आहे, कारण की सरकारच स्थिर नाही आहे. तर या इथून पुढं काय होईल काही सांगता येत नाही, त्यामुळं MPSC चा चांगला अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पोस्ट मिळवा. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला.